जय महाराष्ट्राचा विजन 2030 या कार्यक्रमामध्ये मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे घेत आहेत. आपण थेट जाऊयात. मांडू शकतात. हालांकी मला एक लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी वाटतं की जेव्हा विषय महिलांचे असतात त्यावेळेला इट शुड बी अक्रॉस द पार्टी. वी शुड नॉट स्टे लिमिटेड टू दॅट पॉलिटिकल यु नो आउटलुक. किंवा तुम्ही एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहात ज्या वेळेला महिलांचे विषय येतात त्यावेळेला आपण त्या कुंपणापासून थोडं बाहेर आलं पाहिजे. वी शुड ऑल टुगेदरली स्टँड फॉर राईट ऑफ एनी वुमेन. सो मला साधारणपणे असं वाटतं की महिला प्रतिनिधी जरी वाढले तरीही त्यांच्यामध्ये कुठल्याही एका मुद्द्यावर युनॅनिमसली ते अग्री झाल्या पाहिजेत. हा एक त्याच्यातला अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. मी एक छोटासा अनुभव आपल्याला सांगेन की मी ज्या वेळेला पहिल्यांदाच 2019 विधानसभा लढवली तर मला पहिला प्रश्न हा पडला होता की इतक्या यु नो सिनियर याच्यामध्ये आपण कसं फिट होणार. बिकॉज आय वॉज कंटेस्टिंग फॉर द फर्स्ट टाईम. दी अदर वन्स वर कंटेस्टिंग 2-3 times. म्हणजे त्यांनी त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीला रिप्रेझेंट केलेलं आहे. बरेचसे 30-40 वर्षापासून राजकारणामध्ये आहेत. मी भलेही 14-15 वर्षापासून राजकारणात सक्रिय असली तरी निवडणुकीचं राजकारण हे वेगळं असतं. त्याच्यामुळे मला ती फार एक हे होती की आपण कसं काय याच्यामध्ये ॲडजस्ट होणार. पण ज्या वेळेला पहिल्यांदा 2019 निवडणुकीनंतर आम्ही विधानसभेत आलो त्यावेळेला इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज दॅट मोर दॅन 90 ऑफ अस वर द फर्स्ट टायमर्स. अँड देन इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज कारण ज्या वेळेला आय पर्सनली बिलीव एव्हरी 5 years दे इज अ न्यू जनरेशन ऑफ वोटर्स ज्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात ज्यांचे विचार वेगळे असतात आणि मग त्यांना जर प्रतिनिधित्व मिळालं तर आपण सध्याच्या स्थितीमध्ये जो बदल अपेक्षित करतो तो आपण जास्ती प्रमाणात करू शकतो. सो मला असं पर्सनली वाटतं की आम्ही ज्या वेळेला इट वुड बी अ बॅलन्स ऑफ यूथ अँड सिनियर्स तर आम्ही आत्ता सध्याच्या वर्तमान पिढीमध्ये कुठेतरी आमची वेवलेंथ ही जुळू शकेल. त्यामुळे तो बॅलन्स तयार होणं हे खूप गरजेचं आहे. अर्थात महिलांनी एकत्रित येऊन काम करणं हा एक मोठा साधारणपणे टास्कच असतो पण ते जर झालं तर मला असं वाटतं की महिला विकासामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. आज आपण बघितलं तर IPS ऑफिसर्स असतील, IAS ऑफिसर्स असतील, मोठ्या पोस्टवर सुद्धा आज महिला असतात. अँड देन साधारणपणे आपण मूल्यमापन केलं तर एखादा पुरुष अधिकारी बसल्यानंतर आणि महिला अधिकारी बसल्यानंतरची कामाचं कम्पॅरिझन हे साधारणपणे होत असतं. बट रिझल्ट ओरिएंटेड काम हे बऱ्याचशा वेळेला महिला अधिकाऱ्यांकडनं सुद्धा जास्ती प्रमाणात होतं. सो इन ब्युरोक्रेटिक टर्म्स ऑल्सो वी हॅव सीन विमेन परफॉर्मिंग बेटर. आज राजकीय क्षेत्रामध्ये तर आहेतच पण मला साधारणपणे असं वाटतं की कुठल्याही राज्याचं सरकारचं हे एक धोरण असलं पाहिजे की कुठलीही गोष्ट किंवा अधिकार हा महिलांना मागावा लागू नये. त्यामुळे हे उद्दिष्ट ज्या वेळेला आपण ठेवू त्यावेळेला ते उद्दिष्ट साध्य करण्याच्यासाठी आपण 100% देऊ शकू. जर उद्दिष्टच असा पद्धतीचं जरा कमी ठेवलं की बाबा ठीक आहे त्यांना शासकीय योजनांचा फक्त लाभच द्यायचा आहे त्यामुळे तो देऊ आणि हळूहळू सक्षमीकरण होत जाईल. सो हे जर विजन राहिलं तर मला असं वाटतं की साधारणपणे आपण ते उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही. ज्या वेळेला आपलं हे टार्गेट असेल की आपल्याला एखादा दिवस आपल्याला असा बघायचा आहे ज्या वेळेला माझ्या राज्यातल्या महिलांनाही मागण्याची गरज लागू नये. सो मला वाटतं हा दृष्टिकोन ज्या वेळेला ठेवण्यात येईल त्यावेळेला आपण रिव्हर्स पद्धतीनं बऱ्याचशा वेळेला प्रचलित पद्धतीच्या जरा थोड्या वेगळ्या पद्धतीनं आपण विचार करायला लागू. सो ॲज डिपार्टमेंट वी आर ऑल्सो ट्राईंग टू फोकस ऑन सेम थिंग्स. आम्ही महिला धोरण चौथं महिला धोरण आणतो आहे आणि चौथ्या महिला धोरणामध्ये पण वी आर ट्राईंग की याच्यामध्ये पोस्टपार्टम डिप्रेशन, सायकोलॉजिकल हेल्थ ऑफ विमेन याच्यावर आपण जास्ती लक्ष केंद्रित करावं. इम्प्लिमेंटेशन म्हणजे धोरण आखल्यानंतर त्याचे काय इम्पॅक्ट झालेले आहेत याचं मूल्यमापन झालं पाहिजे. त्याच्यामुळे ते होणं खूप गरजेचं आहे. सो दॅट इज वन थिंग दॅट वी फोकस्ड इन दी फोर्थ विमेन पॉलिसी. आजपर्यंत 3 महिला धोरण झालेले आहेत. शेवटचं 2014 होतं तर आम्ही 8 वर्षांनंतर आता हे धोरण येतंय. सो प्रॉबब्ली याच्या पुढचं जे आहे ते त्याच्याही 5-6 वर्षाचाही कालावधी लागू शकतो, त्याच्याहीपेक्षा जास्ती लागू शकतं. सो इम्प्लिमेंटेशन जे आहे एखाद्या योजनेची अंमलबजावणी जी आहे याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी टाकलेल्या आहेत.
आम्ही हे धोरण फार फ्लेक्झिबल ठेवलंय. एखादा उपक्रम केला आणि जर त्याचे रिझल्ट चांगले असतील तर वी कॅन ऍड ऑन, एखादा जर चांगला नसेल तर आपण तो मायनसही करू शकतो, जे धोरणामध्ये आजपर्यंत केलं नव्हतं. सो फ्लेक्झिबल धोरण तयार करणं एक ही आमची प्रायोरिटी होती त्याच्यामध्ये. सेकंड, वी वॉन्टेड अ मॉनिटरिंग सिस्टीम, म्हणजे ज्या वेळेला ते राज्याचे मुख्यमंत्री बसतील त्यांच्याकडे तो आढावा असला पाहिजे की आपण धोरण आखून आणि त्याची अंमलबजावणी करून 2 वर्ष झालेली आहेत, हे आपण उद्दिष्ट ठेवले होते, त्याचं 50-60% आपण साध्य केलेलं आहे, पुढच्या 3 वर्षामध्ये हे 40% आपल्याला टार्गेट करायचं. सो दॅट इज वन थिंग दॅट वी वॉन्टेड टू फोकस ऑन. आणि म्हणून आम्ही त्याच्या 3 उच्चस्तरीय समिती, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती, म्हणजे दरवर्षी वर्षातून 2 वेळा मुख्यमंत्री महोदय त्याचा आढावा घेऊ शकतात की धोरण आखलं गेलंय आणि याची इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी किती केली गेलेली आहे. आम्ही प्रत्येक विभागाला इंडिकेटर्स दिलेत. सपोज इफ यू आर इन्सिस्टिंग ऑर आर मोटिव्ह इज की मुली जास्तीत जास्ती शिक्षणाकडे वळल्या पाहिजेत किंवा शाळाबाह्य मुलींची संख्या आपल्याला कमी करायची, सो याला कुठल्या विभागासोबत महिला व बालविकासला काम करायचं आहे, तर शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण. सो ते इंडिकेटर्स आपण सेटअप त्याच्यामध्ये केलेले आहेत. तो आम्ही जास्ती महिला धोरणामध्ये या गोष्टींवर, म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं केलं जाईल आणि चांगल्या पद्धतीनं ते रिझल्ट ओरिएंटेड कसं होईल याकडे जास्ती फोकस दिलेला आहे. अँड लाईक आय सेड की आमचं हे आहे की मेन फोकस आहे महिलांच्या सायकोलॉजिकल हेल्थवर. सो थिंग्स लाईक पोस्टपार्टम डिप्रेशन्स विच आर नॉट इवन डिस्कस्ड, म्हणजे एखादी स्त्री ज्या वेळेला बाळाला जन्म देते त्यावेळेला त्या बाळाचा जन्म होणं त्याचबरोबर त्या आईचा जन्म होत असतो. सो शी इज गोईंग थ्रू सो मेनी फिजिकल प्रॉब्लेम्स अँड सायकोलॉजिकल चेंजेस एज वेल. खास करून वर्किंग विमेन ज्या असतात, दे हॅव कॉम्प्रोमाइज देअर करिअर्स टू स्टार्ट अ फॅमिली. सो फॉर हर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लीव हर जॉब फॉर द किड, हँडल हिम, त्याचं संगोपन करणं, मग त्यात तिचे सायकोलॉजिकल होणारी चेंजेस आणि मग यातून डिप्रेशनचे प्रमाण खूप वाढत जातं. सो त्या गोष्टीवर फोकस करणं हे खूप गरजेचं आहे. मी चाइल्ड पॉलिसी आम्ही डेव्हलप करतोय त्याच्यामध्ये आम्ही ह्यालाच फोकस करतोय की मुलांचं मानसिकरित्या त्यांना सक्षम करणं. त्यांच्यावर 10वी 12वीमध्ये चांगले मार्क मिळवण्याचं टेन्शन असतं, पण एखादा जर फेल झाला तर तो आयुष्यात फेल झालेला नाही आहे, यु नो. सो गव्हर्नमेंटचा किंवा एखाद्या विभागाचा भाग कुठे येतो की तुम्ही आर्थिकरित्या महिलांना सक्षम करायच्या सोबतच त्यांना तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम करणं गरजेचं आहे, जेणेकरून उद्या एखादा अतिप्रसंग आला तर हाऊ टू डील विथ इट, तर ती कुठे ना कुठेतरी त्या पद्धतीने त्यांना सक्षम करणं हे फार गरजेचं आहे. अँड दॅट वी आर फोकसिंग इन दी विमेन पॉलिसी. आणि मला स्वतःला असं वाटतं की महिला या राज्याच्या आणि देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. साधारणपणे जर आपण बघितलं 10-15 वर्षापूर्वी महिला मतदारांना एवढं महत्त्व नव्हतं जे आज आहे, नो. पण हे काय आहे, कारण त्यांना आता माहिती आहे की आधीच्या काळामध्ये घरातला पुरुष ठरवायचा मतदान कोणाला करायचं, पण आत्ता एखादी महिला ही स्वतःसाठी ठरवू शकते की तिला कुठे मत टाकायचं. सो दॅट इज वेन एव्हरी वन स्टार्टेड गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू विमेन वोटर्स, कारण घरातला कुटुंब प्रमुख हा ही व्यक्ती आता एकटीच फक्त ठरवत नाही की तुम्हाला कुठल्या पॉलिटिकल पार्टीला जाऊन तिथे मतदान करायचंय, त्या महिलेला जर ते पटलं तर ती करेल, नाहीतर ती सांगायला हो म्हणेल पण शी नोज व्हॉट टू डू. सो दॅट इज द काइंड ऑफ सोशल चेंज अँड हर कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांचे जी समाजामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जे स्थान वाढलेलं आहे याला ती एक गोष्ट नक्कीच कारणीभूत आहे. आपण महिलांसाठी आज विविध कार्यक्रम आयोजित झालेले बघतो. मला साधारणपणे आठवतं आम्ही लहान असताना इतक्या मोठ्या पद्धतीनं महिलांसाठी कार्यक्रम व्हायचे नाहीत. सो इट इज अ गुड साईन दॅट वी आर गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू हर ओपिनियन एज वेल, वी आर ट्राईंग टू चेंज हर ओपिनियन एज वेल. म्हणजे आपणही प्रयत्न करतोय की तिचं मतपरिवर्तन करावं किंवा तिने एखादं मत बनवावं, याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरनं प्रयत्न होणं म्हणजेच तिला महत्त्व देणं हाही त्याच्यातला एक भाग आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की डेव्हलपमेंटमध्ये महिला अतिशय महत्त्वपूर्ण भाग आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त महिलाच करू शकतात, त्यामुळे त्या गोष्टीचं आपण ॲडव्हान्टेज घेणं ही फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे सरकार म्हणून किंवा विभाग म्हणून पाहत असताना
माझा तरी स्वतःचा दृष्टिकोन हाच राहील की कुठे ना कुठेतरी इनइक्वॅलिटी किंवा सुपिरियॉरिटी आणि इन्फिरियॉरिटी ह्या याच्यामध्ये न पडता आपण इक्वॅलिटीच्या मुद्द्यावर जर आपण जास्ती लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच आपण महिलांना चांगल्या पद्धतीनं अधिक सक्षम करू शकू आणि फक्त राजकीयरित्या किंवा फक्त मतदानापुरतं नाही तर त्यांना खऱ्या अर्थानं अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या पॉलिसीज आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन त्याची अंमलबजावणी कारण एखादी व्यक्ती ज्यावेळेला त्या खुर्चीवर बसते त्यावेळेला त्यांचे खूप चांगले विचार असतात त्यांचे ओपिनियन्स करायचं खूप असतं पण इम्प्लिमेंट करणं हा त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण भाग असतो. सो मला स्वतःला असं वाटतं की आम्ही जर पाचच योजना केल्या तरी चालतील 10-15 नाही केल्या पण त्या पाच योजना कशा इम्प्लिमेंट होतील आणि त्या महिलांपर्यंत कशा पोचतील त्यांना कशा सक्षम करतील सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट फ्रॉम आर पॉईंट ऑफ व्ह्यू. अँड सेकंड मला स्वतःला असं वाटतं की महिला व बालविकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग एड्युकेशन डिपार्टमेंट टुगेदरली जर एकत्रितपणाने जर काम केलं तर पुढची पिढी जी आहे सिन्स वी आर टॉकिंग अबाउट 2030 आपण 2030 बोलतोय त्यामुळे आज जी मुलं लहान आहेत मुली लहान आहेत 15-16 वर्षाच्या असतील या 2030 डिसिजन मेकर्स असणार आहेत यु नो कारण ते स्वतः तिथपर्यंत स्वावलंबी झालेले असतील त्यांचे विचार यूथ पॉप्युलेशनही आपल्याकडे तितक्याच प्रमाणात आहे. सो एड्युकेशन डिपार्टमेंट अँड विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे दोन विभाग जर एकत्रित काम केले तर पुढच्या कालावधीमध्ये एक सक्षम आणि चांगली पिढी आपण घडवू शकू जसं की महिला सुरक्षता ज्याचा नेहमीच आपण एक साधारणपणे एक विषय आपण घेत असतो त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर विमेन सिक्युरिटी हॅज ऑलवेज बीन अन इश्यू म्हणजे हा काही एक नवीन विषय नाही आहे ज्याच्यावर आपण चर्चा करतो साधारणपणे सगळ्या स्तरावर याची चर्चा ही होत असते पण खऱ्या अर्थानं गुन्हे नोंद होणं त्यांना फास्ट्रॅक कोर्टमध्ये चालवणं त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मनोधैर्य योजना असतील बाकी अशा काही स्कीम्स असतील त्या देणं त्यांना थोडंफार पाठबळ देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करणं हा सगळा एक भाग असतो. पण मला स्वतःला असं वाटतं ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की जर शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग ह्यांनी एकत्रितपणाने काम करून शालेय जीवनापासूनच फिजिकली आणि मेंटली जर मुलींना सक्षम केलं तर कदाचित पुढच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टींवर जास्ती भर देण्याची आपल्याला गरजच नाही लागणार. जर मुलगी फिजिकली सक्षम असेल एखाद्या अतिप्रसंगाला सामोरं जायला किंवा जर ती मेंटली स्ट्रॉंग असेल एखाद्या प्रसंगातून बाहेर पडायला आणि ती जर तिला शिक्षण शालेय शिक्षण तिच्या त्या वयामध्ये दिलं गेलं तर एक स्ट्रॉंग जनरेशन आपण त्यानिमित्ताने तयार करू शकू महिलांची एक सुरक्षित पिढी आपण तयार करू शकू कारण मला स्वतःला असं वाटतं की महिलांचं अस्तित्व त्याची तिला जाणीव असणं आणि तिला स्वतःला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असणं हा फार महत्त्वपूर्ण भाग आहे. शासन येईल पोलीस येतील आणि आपल्याला मदत करतील याच्यापेक्षा 50% जरी ती हँडल करू शकली तरी तिच्या आयुष्यातले 50% दुःख किंवा रोजच्या जीवनामध्ये ज्या प्रसंगातून ते जाते ती बऱ्यापैकी सॉर्ट आउट होऊ शकेल. दॅट इज वन. सेकंड आय बिलीव्ह की मुलींपेक्षा महिलांपेक्षा जास्ती मार्गदर्शनाची गरज पुरुषांना आहे. बिकॉज 7 वाजले आणि मुलगी घरी पोचली नाही याच्यावरून आरडाओरड आपण करण्यापेक्षा 7 वाजता जर एखादी मुलगी जात असेल तर ती संधी नाही जबाबदारी आहे ही मानसिकता ज्या वेळेला आपण मुलांमध्ये रुजवू की इट इज नॉट अन अपॉर्च्युनिटी इट इज ॲक्च्युली युअर रिस्पॉन्सिबिलिटी दॅट शी रिचेस सेफली. सो ही ज्या वेळेला मानसिकता आपण तयार करू त्यावेळेला नक्कीच आपण एक चांगला समाज आणि 2030 जे विजन आहे ते आपण पार करू शकू. हे एकटं शासनाचं प्रशासनाचं किंवा कुठल्याही यंत्रणेचं काम नाही ही मानसिकता आहे आणि ती जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला त्यांच्या शालेय जीवनापासून मुलांमध्ये हे रुजवणं गरजेचं आहे की ती मुलगी आहे म्हणून तुला ॲडव्हान्टेज घेण्याची संधी आहे असं नाही. यू बोथ आर इक्वल आणि दोघांनाही इक्वल संधी त्याच्यामध्ये दिली गेली पाहिजे एक आणि सेकंड बिकॉज शी इज अ गर्ल यू डोंट हॅव द राईट टू फिजिकली अब्युज हर. सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या लहानपणापासून मुलांमध्ये रुजवणं मला असं वाटतं हे गरजेचं आहे. बाकी
कायदा, तुमच्या योजना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या ज्या वेळेला सगळंच संपतं त्यावेळेला करण्याच्या गोष्टी आहेत. पण ज्या वेळेला सुरुवात होत असते त्यावेळेला जर या गोष्टी केल्या गेल्या तर आय एम शुअर 100% नाही बट 60-70% तरी बऱ्यापैकी आपण समाजामध्ये इक्वॅलिटी आणि महिलांना किंवा पुढच्या पिढीला तरी सुरक्षता देण्याच्या दृष्टिकोनातून काम करू शकतो. अनेक वेळेला असे एक्सपिरियन्सेस असतात की नॉट ओनली गर्ल्स बट बॉईज ॲट अ व्हेरी यंग एज ऑल्सो हॅव टू गो थ्रू लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स. आम्ही मधल्या कालावधीमध्ये एक सर्व्हे बघितला होता ज्याच्यामध्ये फिजिकल अब्युजेस किंवा सेक्शुअल अब्युजेस होत असताना मुलींचं जितकं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा 10-20% मुलांचं कमी आहे. म्हणजे कम्युटिंग करत असताना, डे टू डे ट्रान्सपोर्ट करत असताना पण अनेकांसोबत सेक्शुअल अब्युजेस होतात जे त्यांना लक्षात येईपर्यंत इट इज गॉन. म्हणजे साधारणपणे उदाहरणार्थ एखाद्या बेस्टमध्ये ट्रॅव्हल करणारं एक लहान मूल असेल 6-7 वर्षाचं, बाय द टाइम ही रिअलायझेस व्हॉट हॅज हॅपन्ड विथ हिम ऑर हर, इट इज दॅट मोमेंट हॅज पास्ड. सो गुड टच बॅड टच असे जे उपक्रम आहेत याच्यावर फोकस ठेवणं हे खूप गरजेचं आहे. सो व्हॉट आय पर्सनली फील इज की ज्या वेळेला आपण पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो त्यावेळेला आत्ता जे शाळेमध्ये आहेत, आत्ता जे शिकतायत, यांना एका बाजूला त्यांचा सिलेबस किंवा अभ्यासाचा लोड हा देताना ते चांगलं आयुष्य कसे जगू शकतात, पुढे सुरक्षित आयुष्य कसे जगू शकतात, त्या मुली पुढे जाऊन सक्षम कशा होऊ शकतात हे जर त्यांना आपण लहानपणापासून शिकवलं आणि ती जर मेंटॅलिटी तयार केली तर मग पुढे जाऊन आपल्याला फक्त गव्हर्नमेंट स्कीम्सवरच डिपेंड राहण्याची गरज ही लागणार नाही. सो दीज आर सर्टन थिंग्स दॅट ॲज विमेन अँड चाईल्ड डिपार्टमेंट वी आर ट्राईंग टू फोकस ऑन, की आम्हाला फक्त विभाग म्हणून योजना नाही राबवायच्या आहेत तर आम्हाला स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल, स्कूल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, ह्या सगळ्यांसोबत आम्हाला टायअप करून आपण एक चांगल्या पद्धतीचा पुढच्या कालावधीमध्ये पिढी सक्षम पिढी कशी तयार करू शकू, मुलींना स्वतःचं अस्तित्व हे लहानपणापासून त्यांच्यामध्ये जर आपण ती एक व्याख्या समजवली त्यांना तर त्या पुढे कोणाकडे काही फार मागण्याची किंवा कसली वाट बघण्याची त्यांच्यावर वेळ येणार नाही. अँड प्रत्येक जनरेशन हे नवीन विचार घेऊन येत असतं. माझ्या आईवडिलांची जनरेशन वेगळी होती, आजी आजोबांची वेगळी होती, आमची वेगळी आहे, आमच्यानंतरची तर पूर्ण स्मार्टफोनवरच आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये इफ वी नोटिस दॅट एव्हरी जनरेशन हॅड त्यांना गाईड करणारी एक जनरेशन होती आधीची. आत्ताची जी पुढची पिढी आपण म्हणतोय ही सगळी स्मार्टफोनवर असल्यामुळे त्या इतरांच्या गायडन्सवर किती राहतील याची शक्यता थोडी कमी आहे. त्यामुळे विभागाकडे हे आव्हान आहे की रेलेव्हंट कसं राहावं. म्हणजे इफ यू वॉन्ट टू ग्रॅब देअर अटेन्शन यू हॅव टू गिव्ह समथिंग ऑन विच दे स्पेंड मोस्ट टाईम ऑन. सो टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांच्यापर्यंत पोचणं हे आणि त्यांना त्यांच्या सिक्युरिटी संदर्भात जागरूक करणं हे आपण जर बऱ्याचशा वेळेला आज आम्ही आपण सगळे बसलेलो आहोत आपण अशा जनरेशनला बिलॉंग करतो जिथे आपल्याला बसण्याची तेवढी पेशन्स लेवल होते. आपण वाचन करायचो आपल्या शाळेमध्ये, आजही आपल्या शाळेतले अनेक किस्से आपल्याला आठवत असतील. आजही आपण आपल्या शाळेत गेलो किंवा आपल्या आधीच्या कॉलेजला वगैरे गेलो तर साधारणपणे आपल्या मेमरीज असतात विच वी आर इमोशनली अटॅच टू. द कमिंग जनरेशन माईट नॉट हॅव दॅट मच ऑफ अटॅचमेंट. तर ह्या सगळ्याचा गोष्टीचा विचार करून त्यांचं अटेन्शन आपण कसं ग्रॅप करून त्यांना योग्य मार्ग दाखवू शकू, मला वाटते विभाग म्हणून आमच्यावर ही एक जबाबदारी मोठी असणार आहे. कारण महिला व बाल विकास विभाग हा फक्त महिलांशी निगडीत नाही तर त्यांच्या बालकांशी पण आहे. त्यामुळे हा समतोल राखणं आणि महिलांना एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सक्षम करणं या दोन्ही गोष्टी करत असताना अधिकाधिक महिलांना सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये आपण किती जागरूक करू शकू ह्याकडे आम्ही जास्ती फोकस करू. त्यावेळेला ते 2030 साधारण 4-5 वर्षामध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट थोडा पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला जातोय की एक दृष्टेपण असावं समाजामध्ये. आज आपण जिथे आहोत तिथून पुढची किमान 5-6 वर्ष आपल्याला बघता यावी आणि तुमच्या या संपूर्ण मार्गदर्शनातून ते आम्हाला लक्षात आलं की तुम्ही विभाग म्हणून आणि विभागाच्याही पलीकडे जाऊन समाज म्हणून आणि स्त्री म्हणून कशा पद्धतीनं या विषयाकडे पाहता. मी प्रश्न विचारणार नाही आहे तुम्हाला,
पण आमच्या इथे असलेल्या काही महिलांचे तुमच्यासाठी प्रश्न आहेत. आमची सहकारी जान्हवी सावंत आहे, तिला मी संधी देतो प्रश्नांच्यासाठी. धन्यवाद सर. आणि तटकरे मॅडम यांनी खरंच खूप सुंदर मार्गदर्शन केलेले आहे. माझ्याही मनात अनेक प्रश्न येत आहेत. आपण आधी इथे विद्यार्थिनी बसलेल्या आहेत, त्यांच्याकडे जाऊया जर कोणाला प्रश्न असेल तर. येस, तुझं नाव सांग आणि तुझा प्रश्न. गुड आफ्टरनून मॅम, आय एम रोनाली अँड मी जोशी बेडेकर कॉलेजची स्टुडंट आहे. आणि मी मास मीडिया स्टुडंट असल्यामुळे मला एक प्रश्न पडला आहे की वुमन ऑन्टरप्रिनॉरशिप म्हणजेच रोजगार देणाऱ्या महिलेंच्या संख्येत कशी वाढ होईल. ऍक्च्युली तुला खरं सांगायचं झालं तर राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या विमेन एंटरप्रिनर्ससाठी किंवा ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचे त्यांच्यासाठी योजना भरपूर आहेत. मगाशी मी सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला की आपल्याकडे एक साधारणपणे गोष्टीचा अभाव जो जाणवतो, म्हणजे वन थिंग विच वी नीड टू फोकस ॲज अ गव्हर्नमेंट ऑर समवन हू इज इन मीडिया इज प्रोमोटिंग द स्कीम्स वॉट वी हॅव. आपल्याकडे स्कीम्स प्रत्येक घटकासाठी आहेत पण अनफॉर्च्युनेटली त्या संबंधित लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये कुठेतरी कमतरताही जाणवते. त्यामुळे आज उद्योग विभागामध्ये ज्यांना ज्यांना ज्या ज्या महिलांना नवीन उद्योग छोटे स्मॉल स्केल असो मोठे उद्योग सुरू करायचे आहेत ज्यांना उद्योग विभागाकडून अनेक स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांना इन्सेंटिव्ज मिळतात, त्यांना इतरांपेक्षा जास्ती सबसिडीज मिळतात, किंवा आज महिला व बालविकास अंतर्गत माविम आहे म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळ याच्या अंतर्गत ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचे असतात यांना आपण लोन्स देतो, त्यांना वेगळ्या पद्धतीनं आपण इन्सेंटिव्ज देतो, त्यांना सपोर्ट करतो, त्यांना मार्केट्सचा आपण माहिती घेऊन देत असतो. बट अनफॉर्च्युनेटली व्हॉट हॅपन्स इज मोस्टली रीच जो आहे ना ह्या योजनांचा हा कुठे ना कुठेतरी कमी पडताना जाणवत असतो. सो आज तुम्ही मला हा प्रश्न विचारलेला आहे. सो ऑब्व्हियसली आमचाही हा फोकस राहील की या संदर्भातल्या स्कीम्स आहेत या जास्तीत जास्त डिग्री कॉलेजेस किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जे कॉलेजेस आहेत आणि ज्या तरुण महिला वर्ग आहेत ज्या हू इंटेंड टू स्टार्ट विथ देअर न्यू बिझनेसेस तर तिथे जर आम्ही याचे थोडे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज केल्या सो ऑब्व्हियसली दिल बी मोर अवेअर ऑफ व्हॉट इज अवेलेबल. तो नक्कीच आमच्याकडून तो प्रयत्न होईल की ज्या स्कीम्स आहेत त्या तुमच्यापर्यंत अधिक पोचवण्याचा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर तुझं नाव सांग आणि तुझा प्रश्न. नमस्कार मॅम, मी साक्षी भोसले जोशी बेडेकर कॉलेजमधून जर्नलिस्टची स्टुडंट आहे. मला असा प्रश्न पडलाय की अनेक गावांमध्ये सरपंच या महिला असतात पदांवर पण तिकडचे जे कारभार जे चालू असतात ना ते पुरुष हँडल करतात, मग त्याची परिस्थिती कधीपर्यंत म्हणजे चेंज होणार. मी मगाशीच जे म्हटलं होतं ना रिझर्वेशन, म्हणजे आपल्याकडे 50% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला आरक्षण असल्यामुळे त्या महिलांना संधी मिळते. सी एक बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. एखाद्या ग्लासमध्ये जर पाणी भरलेलं असेल ना अर्ध, तर ते अर्ध भरलेलं आहे का अर्धा रिकामा आहे हा आपण कुठल्या यु नो आपलं विजन काय आहे किंवा आपण त्याला कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हे अवलंबून आहे. एखाद्या महिलेला जिचा राजकीय क्षेत्रामध्ये काही अनुभव नाही पण तिथे आरक्षण पडलं आणि तिला संधी मिळाली सरपंचाची निवडणूक लढवायची, आता त्या महिलेकडे ती संधी आहे की तू तुझ्या पतीला किंवा पुरुषाला चालवून द्यायचं का ती तू स्वतः चालवायचं. इफ शी डिसाइड्स की तिलाच ग्रामपंचायत चालवायचे तिलाच निर्णय घ्यायचे तो शी इज क्वाईट केपेबल ऑफ इट. ही 5 वर्षाची संधी तिला असते. ऑब्व्हियसली एखाद्या नवीन पदावर तुम्ही बसता त्यावेळेला एखादं वर्ष तुम्हाला सगळं शिकण्यामध्ये जातं कारण प्रशासकीय ज्ञान, ॲडमिनिस्ट्रेशन, ग्रामपंचायत चालवणं, पंचायत समिती, जिल्हा परिषद चालवणं हे तसं फार लांबून दिसतं तितकं सोपं नसतं, फार किचकटी असतं. पण ती तिच्यासाठी अपॉर्च्युनिटी असते की एकदा त्या पदावर बसल्यानंतर तुम्ही किती कालावधीमध्ये स्वतः ठरवता की नाही आपल्यालाच आपले डिसिजन्स घ्यायचे आहेत. म्हणजे ज्याचा उल्लेख मी मगाशी केला ना, वी नीड टू रिअलाइज की आपण कॉन्फिडंट आहोत किंवा आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे. एखादी फाईल जर त्यांनी सांगितली की तू सही कर पण ती वाचल्याशिवाय मी सही नाही करणार एवढं तर ती बोलू शकते. सो त्या महिलेला ती अपॉर्च्युनिटी असते की तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुला सरपंच बनायला मिळालेलं आहे. साधारणपणे पहिलं 6-8 महिन्यात प्रशासकीय ज्ञान आल्यानंतर आता मी कारभार चालवणार हे
हे बोलण्या इतपत ज्या वेळेला त्या थोड्या यु नो दिल डेअर और दिल हॅव दॅट मच ऑफ कॉन्फिडन्स, मला वाटते त्या पुढचे 3-4 वर्ष त्या नक्कीच चालवू शकतात. अर्थात मी तर नेहमी म्हणते की एखादी महिला ज्या वेळेला आरक्षण म्हणून सरपंच बसते तिचं उद्दिष्ट हे असलं पाहिजे की पुढच्या टर्ममध्ये आरक्षण नसताना पण मला लोकांनी निवडलं पाहिजे की मी त्या जागेवर लढवावी. सो आपण आपले स्वतःचे टार्गेट्स वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ता अनेक सरपंच असतात, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असतात, इव्हन विधानसभा सदस्य. आम्ही जे पहिल्या टर्मचे असतो आम्हाला खूप मार्गदर्शन शिबिराचे ऑप्शन्स अवेलेबल असतात. इतके असतात की उदाहरणार्थ मी यशदाचं देईन, मी ज्या वेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष झाली दो आय हॅव अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड, पण आम्ही दर 6 महिन्यांनी तिथे ट्रेनिंगला जायचो कारण आम्हाला शिकायचं होतं की आम्हाला स्वतःला ॲडमिनिस्ट्रेशन चालवायचंय. त्यामुळे महिला सरपंचांना सुद्धा ह्या अपॉर्च्युनिटीज हल्ली असतात. आणि मी साधारणपणे तुम्हाला सांगू शकते की बऱ्याचशा महिला सरपंच ज्या आहेत ना या पहिल्या 8-10 महिन्यानंतर ट्रेनिंग घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीनं गाव चालवतात, ग्रामसभा पण खूप चांगल्या पद्धतीनं चालवतात. वन थिंग जे आहे जे अजून ग्रामविकास विभाग आणि शासन म्हणून अधिक इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे ती म्हणजे महिलांची ग्रामसभा. आय डोंट नो वेदर यू आर अवेअर ऑफ इट, पण जेवढ्या ग्रामसभा कंपल्सरी असतात तेवढीच महिलांची सभा कंपल्सरी असते. त्याच्यामुळे ज्या वेळेला महिलांचं पार्टिसिपेशन त्या ग्रामपंचायतीमध्ये वाढेल तो ऑटोमॅटिकली त्यांची कम्फर्ट लेवल ही नेहमी महिला सरपंचाकडे असते. आता समजा तुम्ही सगळेजण बसलेले आहात, उद्या जर तुला एखादा प्रॉब्लेम असेल तर तू यांच्यात आणि माझ्यात मला निवडशील कारण दॅट कम्फर्ट लेवल इज देअर. पण हे कधी होईल ज्या वेळेला मी ॲक्टिवली पार्टिसिपेट करीन त्यावेळेला. सो एखादी महिला सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांना ज्या ज्या वेळेला संधी मिळते ना ही त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे चांगल्या पद्धतीची लीडरशिप तयार करण्याचं, शिकायचं आणि ग्रामपंचायत चालवायचं. आणि तुम्हाला संधी दुसरं कोणी देणार नाही, तुम्हाला कुठलाच पुरुष म्हणणार नाही की मी नाही बघत तू सगळं बघ. ही केपेबिलिटी जी आहे ती तुम्हाला स्वतःच्या ह्यानीच कुठे ना कुठेतरी तयार करावी लागते. अनेक ग्रामीण भागामध्ये अजूनही महिला तितक्या एड्युकेटेड नसल्यामुळे बऱ्याचशा वेळेला त्यांना प्रॉब्लेम येतो. पण अनेक ट्रेनिंग्स असतात ज्याच्यामध्ये जर त्यांनी ठरवलं तर त्या नक्कीच चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग घेऊन त्यांच्या सरपंच पदाचा चांगला पदभार चांगल्या पद्धतीनं घालवू शकतात. अँड मी एकदम जबाबदारीने बोलते की महिला सरपंच या पुरुष सरपंचांपेक्षा जास्ती चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्यांच्यावर विश्वास लोकांचा जास्ती पद्धतीनं असतो. धन्यवाद मॅडम, अगदी खरं आहे, संधीचं सोनं करणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला मिळालेल्या संधीचं अर्थात सोनं करायला हवं. तर यानंतर मला वाटतं प्रश्न झालेले असतील, कुणाला विचारायचे? हां, तुझा प्रश्न, तुझं नाव. नमस्कार मॅम, मी धार्मिका बनसोडे आणि मी साठे कॉलेजमध्ये पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे. तर मॅम माझा प्रश्न असा आहे की 2030 पूर्वी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल का, आणि मिळेल तर त्या कोण असतील? एक तर मी स्वतः या ओपिनियनची आहे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की महिलांचे प्रश्न या फक्त महिला सोडवू शकतात असं नाही आहे, त्या प्रश्नांची जाणीव असणं गरजेचं आहे. महिलांचे प्रश्न तयार का होतात? ज्या वेळेला आपल्याला पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये समान वाटा मिळत नाही त्यावेळेला महिलांचे प्रश्न तयार होतात. जर एखादा मुख्यमंत्री महिलांना तितकं स्थान किंवा तितकाच आदर किंवा तितक्याच अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळत असतील तर ते महिला मुख्यमंत्रीच होऊन होणार आहे, तर असं त्याच्यामध्ये काही नसतं. मी स्वतः उलट मानते की जर मुलींना सिक्युअर राहायचं असेल, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, तर जास्ती आपल्याला मार्गदर्शन पुरुषांनाच करायचं आहे कारण सिक्युरिटी कोणापासून हवी आहे. सो बेसिकली हां, म्हणजे जर आपण म्हणत असू की आपल्याला महिलांना इक्वल म्हणजे समान अधिकार द्यायचे आहेत किंवा त्यांना समान आपल्याला संधी द्यायची आहेत, तर ती कोणाकडून संधी समान पाहिजे? तर ती पुरुष आणि महिलांना समान समान संधी पाहिजे, हा त्याच्यातला एक भाग आहे. सो मला, मी स्वतः या मताची नाही आहे की आपल्याला, हां मला अभिमानच वाटेल जर महिला मुख्यमंत्री झाले तर त्याचा काही हे नाही. म्हणजे महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे, आपल्या देशातल्या राष्ट्रपती ज्या होऊन गेलेल्या आहेत प्रतिभाताई पाटील याही महाराष्ट्रभूमीतल्या आहेत, अनेक मंत्रीसुद्धा महिला प्रतिनिधित्व, आज भारती पवार आहेत ते केंद्रामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री म्हणून करत आहेत, त्यांच्याकडे आरोग्य विभाग आहे. तर ज्याच्यामुळे साधारणपणे मलाही आवडेल महिला मुख्यमंत्री झाली तर, पण ही समज आपण ठेवणं
की जर महिला मुख्यमंत्री झाली तरच महिलांचे प्रश्न सुटतील, ही समज मला असं वाटते कुठे ना कुठेतरी चुकीची आहे. आपली प्रायोरिटी ही असली पाहिजे की महिलांचे प्रश्न सुटणं, मग ते कुठलेही मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांच्याकडून ते सुटणं गरजेचं आहे, ती महिला असो अथवा ते पुरुष मुख्यमंत्री असो. सो फोकस शुड बी मोर ऑन विमेन एम्पावरमेंट रॅदर देन हू आर रिप्रेझेंटिंग अँड हू आर सिटिंग ऑन दॅट चेअर. माझ्या आधी महिला व बालविकासचे मंत्री लोढासाहेब होते, त्यांच्याही कार्यकाळात फार चांगलं काम झालं, पण आज मी एकमेव महिला मंत्री असल्यामुळे हे विभाग माझ्याकडे प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर. नाही तर मग ती टीका झाली असती की अरे एक महिला मंत्री असताना महिला व बालविकास विभाग पुरुषांकडे का. पण हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, मी जे मगासपासून म्हटलं की 2030 या कुंपणातून आपण बाहेर पडलं पाहिजे की महिला आहे ना मग आपण तिच्याकडे जाऊया तीच आपलं सोडवेल, हे पुरुष आहे ना म्हणजे हे आपलं सोडवणार नाही. ज्या वेळेला त्या मेंटॅलिटीतून आपण बाहेर पडू त्यावेळेला 2030 प्रॉपर विजन आपण ठेवू शकतो. अगदी. आणि या तुमचं उत्तर ऐकल्याच्या नंतर ज्यांना भावी मुख्यमंत्री महिलापदी म्हणून हवं आहे त्यांना बरीचशी उत्तरं सापडलेली असतील. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे आपल्याला, आपण आलात इथे आणि इतक्या दिलखुलासपणे आमच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या सह आपलं स्वतःचं मत ठामपणे मांडलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि यानंतर सुद्धा आपण अशाच पद्धतीनं आम्हाला वेळ देत राहा अशी विनंती आहे. तूर्तास या कार्यक्रमात इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.